कोपरगाव शहरामध्ये अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांवर नगर येथील एलसीबीच्या वतीने बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी मोठी कारवाई कोपरगाव शहरात करण्यात आली असून या कारवाईमध्ये लाखो रुपयांचा गुटखा व अवैध गुटखा तस्करी करणाऱ्या 2 वाहनांचा समावेश आहे. अचानक पडलेल्या धाडीमुळे अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणले आहे. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हा शाखा अहमदनगर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने पाऊल उचलले असून कोपरगाव शहरामध्ये अवैध व्यवसायावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. कोपरगाव शहरामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखू विक्रेत्याविरुद्ध कारवाई करून 5,92,678 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हा शाखा अहमदनगरची कारवाई आहे. या गुन्ह्यामध्ये वसीम चौकदार वय वर्ष 34 राहणार गांधीनगर कोपरगाव, राजमल मिश्रीलाल बोथरा वय वर्ष 50 राहणार निवारा हाऊसिंग सोसायटी कोपरगाव, अर्जुन लक्ष्मण शेळके कोळपेवाडी कोपरगाव सदर आरोपीकडून 2,82,000 रुपये किमतीचा विविध प्रकारचा गुटखा पान मसाला सुगंधी सुपारी सुगंधी तंबाखू तसेच मारुती कंपनीची 1,50,000 रुपये किमतीची वॅगनार पांढऱ्या रंगाची 1,50,000 रुपये किमतीची ओमनी असा एकूण 5,92,678 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. या आरोपींना ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले असून पुढील कारवाई कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे. कोपरगाव शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले असून स्थानिक शहर पोलीस स्टेशन मात्र या अगोदर सर्व अलेबेल असल्याचे दाखवते. मात्र नगर येथील एलसीबीच्या कारवाईने कोपरगाव शहर पोलीस अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालतात का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल नगर येथील अधिकारी येऊन जप्त करतात, यामुळे स्थानिक शहर पोलीस स्टेशनचे अपयश पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसेच शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी मुख्यतः शाळा कॉलेज शहराच्या मध्यवर्ती महत्वाच्या ठिकाणीच जुगार मटका लॉटरी दारू आदींसह बेकायदेशीर व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे, यामुळे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. गुटख्याप्रमाणे अवैध धंद्यावर देखील चाप लावण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सदरची कारवाई राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर संजय सातवसाहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या सूचनेने व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे. राकेश ओला सर यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले, त्याप्रमाणे आपण गुटखा किंवा प्रतिबंधित जे सुगंधी तंबाखू आणि तंबाखूयुक्त सुगंधी सुपारी वगैरे यांचा आपण माहिती घेत असताना आज रोजी आपल्याला माहिती अशी मिळाली की कोपरगावमध्ये येवला रोडने येणाऱ्या टाकळी नाका या ठिकाणी 2 गाड्यांमध्ये काही माल येणार आहे अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे आपण पथक रवाना केलं होतं आणि त्या पथकाने ज्यावेळेला संशयित वाहनांची झडती घेतली त्यावेळेला एक वॅगनार गाडी आणि दुसरी मारुती ओमनी या गाडीमध्ये आपल्याला काही गुटखा आणि प्रतिबंधित असे सुगंधी तंबाखू वगैरे तंबाखूयुक्त सुपारी वगैरे असे काही मिळून आले. त्यामध्ये आपण त्यांना त्याच ठिकाणी त्या गाड्यांची झडती घेतली आणि त्याच वेळेला तिथे वासिम चांदभाई चोपदार गांधीनगर त्याचबरोबर राजबल मिश्रीलाल बोथरा निवारा हाऊसिंग सोसायटी कोपरगाव अर्जुन लक्ष्मण शेळके कोळपेवाडी हे 3 इसम मिळून आले. यांच्याकडे आपण चौकशी केली असता ते काही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे आपण ह्या सर्व गाड्या आणि जो काही गुटखा पान मसाला जो आहे तो सर्व असा 5,92,000 मुद्देमाल आपण आणि हे 3 आरोपी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेले आहेत. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाणे करत आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा.